की तुमचं स्वतः भविष्य हे घडवण्याची कुवत तुमच्यामध्ये आहे. ती कष्ट करण्याची तयारी तुम्ही दाखवली की तुमच्याही जीवनामध्ये हे चित्र बघायला मिळेल याच्यात माझ्या मनामध्ये सरकार आहे. मी महाराष्ट्र पक्षाचे अध्यक्ष आहेत, मुंबईचे दोन्ही अध्यक्ष कार्याध्यक्ष या ठिकाणी आहेत. या सगळ्यांना एक दिवशी बसून सांगणार आहे की आता तुम्ही जे लोक संघटनेत काम करतात तिकडे 6-7-8 वर्ष त्या फळावते जे आहेत की त्या स्थानावते जे आहेत. आता बदल करायचा आहे, आता बदल करायचा असा की जे 5-6 वर्ष युवकांच्या चळवळीत काम करतात त्यांना आता तिथं थांबवायचं नाही, त्यांना आता वर घ्या, संघटनेमध्ये घ्या. संघटनेमध्ये घेतल्याच्या नंतर कामाची संधी द्या आणि कामाची संधी दिल्यानंतर त्यांनी आपलं स्थान प्रस्थापित केलं तर त्यांना महानगरपालिकेत संधी द्या. माझी खात्री सुरू यशस्वी झाल्याशिवाय राहणार. मी आता सहजच बघितलं समोर शिंदेचाही बसल्यात, अल्पनाचाही बसल्यात आणि तुमच्याकडं बघा तुम्ही महानगरसेवक होता, तुम्ही नगरसेवक होता आणि तुम्ही निर्मळाचाही तुम्ही महापौर होता आणि या सगळ्यांची सुरुवात काही फार वरून झालेली नव्हती. या सगळ्यांनी स्वतः कार्यकर्ता म्हणून कष्ट केले, संघटनेत लक्ष घातलं आणि त्याचा परिणाम या सगळ्या पदाच्या पर्यंत त्या या ठिकाणी येऊन बसल्या आणि गेले अनेक वर्ष पद असो असो नसो पक्षाची चौकट यांनी कधी सोडली नाही हे मी गेले अनेक वर्ष बघतो. आणि त्यामुळं एक समाजामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये अशा सगळ्या व्यक्तींचा पद असो अथवा नसो सन्मान असतो आणि तो सन्मान प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला आता पुढच्या पायरीवर जायची तयारी ठेवली पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष या ठिकाणी कार्याध्यक्ष आहेत, युवकांचे अध्यक्ष आहेत. तुम्ही लोक एकत्र बसा, कशी वर्गवारी करायची याचा विचार करा, वरच्या टप्प्यात कुणाकुणाला आणायचं याचा विचार करा आणि त्याच्यात अधिक काम करणारे हे जे तुम्हाला वाटत असतील तर मी तुम्हाला खात्री देतो की त्यांना उद्या होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवायची संधी दिली जाईल आणि त्यामध्ये एक नवीन नेतृत्व हे तयार केलं जाईल आणि त्या कामाच्यासाठी कष्ट करत. मग अशी कोणतं सांगितलं भाकरी ही फिरवावं लागते आणि ती फिरवली नाही तर कसं होते आणि म्हणून भाकरी फिरवायची वेळ आता आलेली आहे. आता नक्की वेळ ही आलेली आहे की विलंब करून चालणार नाही आणि ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह मी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे कधी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरीकडे थोडा एक सांगायचे की संघटनेमध्ये काम करताना वैचारिक स्वस्थता ही असली पाहिजे. आपण राष्ट्रवादी का स्वीकारलं, या पक्षात आपण का काम करतो, आपण फुले आंबेडकर शाहू यांचं नाव का घेतो, त्यांनी काय आपल्याला आदर्श दाखवला, ते सगळे आदर्श हे नजरेसमोर ठेवले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, बाबासाहेब आंबेडकर सामान्य कुटुंबात जन्माला आले, कष्टाने फुले गेले, इंग्लंडमध्ये जाऊन अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण मिळवू झाले. स्वातंत्र्याच्या आधी त्यांनी या देशाच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. लोकांना माहिती आहे आणि विशेषतः नव्या पिढीला आंबेडकर म्हणजे कोण, लोक सांगतात ज्यांनी घटना दिली. त्यांनी घटना दिली याच्यात वाद नाही,
पण घटने इतक्याच दुसरे महत्त्वाचं काम त्यांनी या देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आधी दिलं. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल की या देशामध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय. प्यायला पाणी, शेतीला पाणी, घरात पाणी, आज या पाण्याची उपयोगिता जर हवी असेल तर धरणं बांधली पाहिजेत. धरणं बांधण्याच्या संबंधीची दिशा इंग्रजाच्या काळात इंग्रजांनी काही भावना केली होती, पण कोणत्या भारतीयांनी धरणाच्या संबंधीची दृष्टी ही देशाला दाखवली याचा आढावा तुम्ही घेतला तर स्वातंत्र्याच्या आधी एक इंग्रज सरकारने भारतीयांचं सरकार स्थापन केलं होतं आणि त्या सरकारमध्ये पॉवर आणि वॉटर रिसोर्सेस म्हणजे वीज आणि पाणी या संबंधीचं वंचित फंड बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात. तुम्ही बाहेर बघता थोडं आपल्या काकांकडे पण लक्ष ठेवा. ठीक आहे, राज साहेबांनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं तसं मी पण माझ्या काकांकडे लक्ष ठेवी.